आज भर दुपारी शिर्डी कणकुरी रोडलगत श्रीरामनगर मधील गोविंद कोते यांच्या घराजवळील भाडोत्री राहणारे गौर बंगाल यांच्या घरात असलेल्या गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने एकच खळबळ उडाली आहे। हा स्फोट होताच एका गॅस सिलेंडरचे तुकडे होऊन मोठ्या प्रमाणात आगीने रौद्ररूप धारण केले। मोठ्या वर्दळीच्या ठिकाणी आगीचे डोंब उठताच नागरिकांनी प्रचंड गर्दी केली। या आगीत संसार उपयोगी वस्ती जळून खाक झाले असून या घरात इतर गॅस सिलेंडर काढण्यात यश आल्याने मोठा अनर्थ टळला असल्याचं जगन्नाथ गोंदकर यांनी सांगितलंय। आज श्रीरामनगर भागात गोविंद यांच्या घराशेजारी चायनीज बनवत होता, तो चायनीज बनवत होता पण काहीतरी कारणास तो बाहेर गेला आणि त्या गरममध्ये त्या घरांनी पेट घेतला। यामध्ये काही जीवितहानी वगैरे काही झाली नाही, कॅज्युअलिटी काही नाही, तर वित्तहानी झाली आहे आणि त्याचं नुकसान झालं आहे। आज शिर्डीच्या नगरपंचायतीच्या आपल्या अग्निशमन दलाने लवकर येऊन ती आग विझवायचा प्रयत्न केला आहे। आग पण विझली आहे आणि एक मोठा अनर्थ टळला आहे, जेणेकरून ही गॅस टाकी एक फुटली, बाकीच्या गॅस टाकी बाहेर काढण्यात यश आलं, त्यामुळे कुठल्याही प्रकार जीवितहानी झाली नाही हे भाग्य म्हणावं लागेल। आणि शिर्डी नगरपंचायतीने वेळेत अग्निशमन दल दाखल झाल्यामुळे पुढील अनर्थ टळला आणि सर्व आता नागरिक सुखरूप आहेत। आग मोठ्या प्रमाणात लागलेली असताना शिर्डी अग्निशमक दलाने तात्काळ येऊन आग आटोक्यात आणली आणि सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं अग्निशमक दलाचे विलास लासुरे यांनी सांगितले। आम्हाला अचानक कणकू रोडने कॉल आला का ज्ञानदेव गोविंद कोते यांची तिथे आग लागलेली, तर आम्ही तत्पर गाडी घेऊन आलो तर खूप मोठा भडका झालेला होता। एक टाकीचा म्हणजे बार झालेला होता, फुटलेली होती, पण दुसऱ्या टाक्या चार टाक्या वाचवण्यात यश आलेलं आहे। तरी आता आटोक्यात आहे, आग आटोक्यात आहे, काय अडचण। घटनास्थळी शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी पाहणी केली असून या घटनेची माहिती घेतली असून मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडर असलेल्या खोलीस लागलेल्या आगीचे कारण अस्पष्ट असून परिसरात यामुळे एकच धावपळ उडाली असल्याचं चित्र पाहावयास मिळालंय। प्रतिनिधी प्रशांत अग्रवालसह सुवर्णा ताकटे, ओएस न्यूज शिर्डी।